राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी, उद्यापर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना, तर अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करा, शरद पवार गटाची मागणी. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी, 500 कोटींच्या कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकरांची चौकशी. काँग्रेसच्या भूमिकेनं इंडिया आघाडीचं भवितव्य धोक्यात, काँग्रेसकडून एका म्यानात 2 तलवारी ठेवण्याचं काम, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेस जाहीरनाम्याचा पहिला मसुदा फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याची शक्यता, निवडणुकीची घोषणा होईपर्यंत आमचा जाहीरनामा तयार होईल, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची माहिती. दिल्लीतल्या भाजप खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता, समाधानकारक कामगिरी नसलेल्यांची तिकीटं कापली जाण्याची चिन्ह. आप हरियाणातील विधानसभेच्या सगळ्या जागा लढवणार, लोकसभा निवडणुका इंडिया आघाडीचा भाग म्हणून लढू, अरविंद केजरीवाल यांची स्पष्टोक्ती. पक्षांतर बंदी कायद्याच्या पुनर्विचार होणार, कायद्याच्या पुनर्विचारासाठी संशोधन समिती स्थापित, समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती. मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार, जरांगे पाटलांचा निर्धार, सगळे सोयरे जीआरची अंमलबजावणी उद्यापासूनच करा, जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी. अवघ्या 6 दिवसात मुंबईत 28 लाख घरांचे मराठा सर्वेक्षण, तर 2.5 लाख कुटुंबांचा माहिती देण्यास नकार. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, ओबीसींमध्ये वाटेकरी घुसवण्याचा प्रयत्न, ओबीसींच्या तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहे. मागासवर्गीय आयोग इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम करतंय, विशेष अधिवेशन घेऊन टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. मनोज जरांगे पाटील उद्या रायगडावर शिवरायांच्या समाधीचं घेणार दर्शन, 31 जानेवारीला जरांगे पाटील परिवाराची घेणार भेट. मवियाची उद्या बैठक, बैठकीला प्रकाश आंबेडकर येण्याची शक्यता, 8 ते 10 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल, नाना पटोलेंची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर, विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला अजित पवार राहणार उपस्थित. अमरावतीत ठाकरे गटाला मोठा दणका, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा युवा स्वाभिमान संघटनेत प्रवेश. रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत आणणार, प्रकल्पामुळे तरुणांना नोकरी आणि रोजगार मिळणार, नारायण राणेंचं आश्वासन. सुनील तटकरे यांनीही केलं मराठा आरक्षणाचं समर्थन, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही, तटकरेंचं वक्तव्य. संजय गरुड यांच्या राजीनाम्यानं जळगावमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का, शरद पवार गटाचे निष्ठावंत संजय गरुड भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. जळगाव जिल्हा पोलीस दलातील 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, 7 पोलीस निरीक्षकांसह 7 पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या. दुष्काळी स्थितीमुळे हिंगोलीतील शेतकरी हतबल, आमचं रक्त विकत घ्या पण अन्नधान्य द्या, तपोवन गावातील शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. मुनव्वर फारुकी ठरला बिग बॉस 17 विजेता, सलमान खाननं मुनव्वर फारुकीला बिग बॉस 17 या कार्यक्रमाची दिली ट्रॉफी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.